महाविकास आघाडीत मुंबईतील 3 जागांवरून जागावाटपाचं घोडं अडलं. 11 ते 12 जागा लढण्यासाठी शरद पवार पक्ष ठाम. ईशान्य मुंबईच्या जागेवर ठाकरे गटाचे संजय दिना पाटील लढण्यासाठी प्रयत्नशील. भाजपचा शिवसेनेच्या जागांवर डोळा. रामटेक आणि नाशिक लोकसभा मतदारसंघांवर भाजपचा दावा. रामटेकमधील उमेदवार कमळचिन्हावरती निवडणूक लढणार असेल. भाजपचे माजी आमदार आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांचा दावा. वाशिमच्या कारंजा मतदारसंघातील भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. वयाच्या 59 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात वयाच्या 86 वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा इथल्या रुपारेल कॉलेजजवळच्या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी ठेवलं गेलंय. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. दादर स्मशानभूमीत त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंचा बुलढाणा दौरा रद्द. उद्धव ठाकरे मनोहर जोशींच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होणार. मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते. संकटाच्या काळातही ते शिवसेनेसोबत होते. बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा जोशी त्यांच्यासोबत होते. असे शिवसैनिक असल्यानं शिवसेना संकटात उभारी घेऊन उभी राहते. या शब्दात उद्धव ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली. राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून मनोहर जोशी यांना श्रद्धांजली. मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक तत्वनिष्ठ नेत्याला आपण गमावलं. राज्यपालांकडून शोक व्यक्त. शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून स्पीकर सर अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळानं आपल्यातून हिरावून घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद. त्यांच्याशी वैयक्तिक ऋणानुबंध होता. राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान कधीही विस्मरणात जाणार नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली. मनोहर जोशी यांच्या निधनानं मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आणि शिक्षण क्षेत्राची मोठी हानी. या शब्दात अजित पवार यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली. मनोहर जोशी सरांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. मराठी माणसाविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला. मनोहर जोशींच्या निधनावर नितीन गडकरींची प्रतिक्रिया. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. लोकसभेचे अध्यक्ष असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची भूमिका प्रमुख होती. शरद पवारांची मनोहर जोशींना श्रद्धांजली. नगरसेवक पदापासून लोकसभा अध्यक्ष पदापर्यंतचा अनुभव मनोहर जोशींच्या गाठीशी होता. नर्मविनोदी परंतु मार्मिक भाषण ही त्यांची खासियत होती. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्य नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं. सुप्रिया सुळे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबतच्या पहिल्या फळीतील मनोहर जोशी हे ज्येष्ठ नेते. शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जे मनोहर जोशींच्या रूपानं पूर्ण झालं. राज ठाकरे यांची फेसबुकवर मनोहर जोशींना श्रद्धांजली. शांत संयमी आणि राजकारण्यांना दिशा देणारा नेता हरपला. 50 वर्षांपूर्वी तरुणांमध्ये स्किल निर्माण करण्याचे प्रयत्न मनोहर जोशी सरांनी केले. राजकारण्यांमधील अजातशत्रू व्यक्ती हरपला. या शब्दात मंत्री चंद्रकांत पाटील यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली. राजकारणातील एक सुजाण आणि सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड. मनोहर जोशींच्या निधनानं महाराष्ट्राची मोठी हानी. एक्सवर पोस्ट शेअर करत अशोक चव्हाणांकडून मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण. महाराष्ट्राचा कोहिनूर आज पहाटे हरपला. परमेश्वर माजी मुख्यमंत्री माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी सरांच्या आत्म्याला शांती देवो. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भावना व्यक्त केल्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू सहकारी सदैव शिवसेना आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा कडवट शिवसैनिक आज हरपला. शोक व्यक्त करत आदित्य ठाकरेंकडून मनोहर जोशींना श्रद्धांजली. अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून पोस्ट शेअर करत मनोहर जोशींना श्रद्धांजली. मनोहर जोशी यांच्या निधनानं महाराष्ट्रातील रोखठोक आणि सुसंस्कृत राजकारणी हरपला. माजी नगरविकास राज्यमंत्री रवींद्र माने यांची प्रतिक्रिया. रोहित पवारांकडून मनोहर जोशींना श्रद्धांजली. मनोहर जोशींच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वर शक्ती देवो. रोहित पवारांनी भावना व्यक्त केली. राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर. मात्र खासगी आणि सहकारी दूध प्रकल्प उत्पादकांनी विभागनिहाय आकडेवारी दिलेली नाही. परिणामी दूध उत्पादकांना अनुदान देणं शक्य नाही.
दुपारी 12 ते 2 दरम्यान बोरघाटात मुंबईची मार्गिका 2 तासांसाठी बंद राहणार. पर्यायी वाहतूक मार्ग म्हणून जुन्या मुंबई महामार्गावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू असेल. गोखले पुलाची एक मार्गिका मार्च अखेरपर्यंत खुली होणार. सपाटीकरणासह तांत्रिक कामं सध्या सुरू आहेत. मीरा भाईंदरला होणारा एमआयडीसीचा पाणीपुरवठा आज 24 तासांसाठी दुरुस्तीच्या कामामुळे बंद राहणार. परिणामी नागरिकांना 2 ते 3 दिवस पाणी टंचाई सहन करावी लागेल. झोपडीधारकांना बुद्धिबळातील प्यादी समजू नका. ती देखील माणसं. शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी घरं रिकामी करण्याची नोटीस देऊ नका. मुंबई उच्च न्यायालयाचे एसआरएला खडे बोल. 27 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. यवतमाळमध्ये विकास कामांचं उद्घाटन करणार. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज मुंबई दौऱ्यावर. मुंबईतील बुलेट ट्रेन प्रकल्पाची पाहणी करणार. विक्रोळीतील भुयारी मार्ग आणि बीकेसीमधील स्थानक निर्माण कार्यक्रमाला भेट देणार. राज ठाकरेंचा आज आणि उद्या कल्याण डोंबिवली दौरा. लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार. शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी 5 दिवसांपेक्षा अधिक काळ झुंपू नये. मनसेची मागणी. निवडणूक अधिकाऱ्यांकडून मनसेच्या मागण्यांची दखल. शिक्षकांना वगळून इतर कर्मचाऱ्यांना कामं देण्याबाबत पडताळणी करण्याचे आदेश. भाजप नेते अशोक चव्हाण आज नांदेडमध्ये. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच नांदेडमध्ये परत येणार. भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांचं मोठ्या संख्येनं स्वागतासाठी उपस्थित राहण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन. मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टातल्या याचिकेवर आज तातडीची सुनावणी. मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था बिघडत चालल्याचा सदावर्ते यांचा याचिकेत आरोप. भाजपचे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ अजित गोपछडे यांचं नांदेडमध्ये जंगी स्वागत. रेल्वे स्थानकावर बँड पथकाचा दणदणाट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचा उद्या रायगडावर भव्य कार्यक्रम. तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर रायगडावर उद्या चिन्हाचं लॉन्चिंग होणार. लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार. उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीमध्ये अजित पवार उपस्थित. पवारांकडून जिल्ह्यातील विकास कामांचा निधी आणि खर्चाचा आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर. सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ. सूर्यनगरी परिसरात रस्त्याचं भूमिपूजन. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचे दौरे वाढले. 27 किंवा 28 फेब्रुवारीपर्यंत आघाडीच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल. पुण्यामध्ये 24 तारखेला महाविकास आघाडीकडून सभेचं आयोजन. महाविकास आघाडी राज्यामध्ये 42 जागा जिंकेल. नाना पटोलेंचं विधान. मुंबईमध्ये 3 जागा मिळाव्यात. राज्य निवड समितीच्या बैठकीत काँग्रेसची मागणी. दक्षिण मध्य उत्तर पश्चिम उत्तर मध्य या जागा लढवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील. महायुतीचं जागा वाटप दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये होणार. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. खासदार सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. सुजय विखे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अमित शहा यांच्या भेटीदरम्यान नेमकी कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबतच चर्चा केली का? राम शिंदे यांनी सवाल उपस्थित केला. राहुल गांधींची शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा. लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती. मोदींच्या मागे फक्त शिवसेना प्रमुख उभे होते. आज तेच आपली शिवसेना संपवायला निघाले. ज्यांनी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं त्या राजनाथ सिंग यांना सुद्धा ते आता बाजूला करतात. उद्धव ठाकरेंचा मोदींना डोला. बारामतीच्या ताई नुसत्या व्हिडिओ पोस्ट करतात. लोकांचं काम करतानाचे व्हिडिओ टाकतात. त्यात तुमचं योगदान काय? अजित पवारांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा चरितार्थ चालत नाही. रुपाली साकणकरांची सुप्रिया सुळेंवर टीका. भारतीय जनता पक्षाकडे पैशाचा पूर. राज्यातील 95% हेलिकॉप्टर मार्च ते मे महिन्यापर्यंत प्रचारासाठी बुक केली गेली आहेत. विरोधकांना प्रचारासाठी हेलिकॉप्टर मिळूच नयेत अशा प्रकारची व्यवस्था भाजपनं केली आहे. विजय वडेट्टीवार यांचा भाजपला टोला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेराया चरणी लीन. मार्तंड देवस्थानतर्फे राहुल नार्वेकर यांचा सन्मान. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि गिरीश महाजन यांच्या फोटो वगळला. पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरणी जप्त केलेल्या ड्रग्जचा गोव्यामध्ये पुरवठा. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज गोव्यामध्ये पाठवली जाणार. पुण्यातून ड्रग्ज दिल्ली व्हाया पंजाब आणि हरियाणामध्ये पाठवल्याचा संशय.
गेल्या 2 दिवसात पुणे पोलिसांकडून दिल्लीमध्ये 970 किलोचे एमडी ड्रग्ज जप्त. दिल्लीतून पुणे पोलिसांकडून 3 आरोपींना अटक, आरोपींना पुण्यात आणलं. पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणामध्ये संदीप उर्फ सनी धुनिया मास्टर माइंड असल्याचं तपासात समोर. धुनिया लंडनमध्ये वास्तव्यास ड्रग्ज आरोपींची धुनियासोबत ओळख झाल्यानंतर ड्रग्ज प्रकरणाला सुरुवात. संदीप धुनियाविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी. भाईंदरमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकावर हल्ला, हल्ल्यामध्ये महिला पोलीस गंभीर जखमी. धावगी परिसरात कारवाईसाठी गेले असता हल्ला करण्यात आल्याची माहिती. यवतमाळच्या मुकुटबन येथील वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीमध्ये रात्रीच्या सुमारास कापसाच्या गंजीला आग. 100 क्विंटलवर कापस जळून खाक. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशमन दलानं 2 बंबांच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवलं. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाच्या परिसरात दुचाकीवरून आलेल्यांकडून 2 जणांना लाकडी दांड्यानं मारहाण. घाटी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांसमोर मारहाण केल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.